डॉक्टर अजय तावरेंकडनं वैद्यकशास्त्र विभागाचा चार्ज काढून घेण्यात आलाय, तर रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी शिपाई अतुल घटकांबळेचं निलंबन करण्यात आलंय. या घडीची एक मोठी अपडेट, कारवाईची पावलं वेगाने पडत आहेत. डॉक्टर अजय तावरेंकडनं वैद्यकशास्त्र विभागाचा कार्यभार हा काढून घेण्यात आलाय, तर रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी शिपायाचं निलंबन करण्यात आलंय. पुणे अपघात प्रकरणामध्ये कारवाईची पावलं पडताना पाहायला मिळतात. नाझीम मुल्ला आपल्याला सांगतील ही कारवाई नेमकी कशी झाली आहे. नाझीम, गेली 15 दिवस झालं पोर्शे कार अपघाताची जे काही प्रकरण झालेलं आहे त्याच्यानंतर दिवसेंदिवस रोज काही ना काहीतरी घडामोडी घडतात. आता हे प्रकरण जे डॉक्टर अजय तावरे ससून रुग्णालयाचे जे वरिष्ठ अधिकारी होते त्यांच्या निलंबनापर्यंत ही येऊन पोहोचलेली आहे. आता त्यांच्याकडचं जो न्याय वैद्यकशास्त्र विभागाचं प्रमुख चार्ज होतं ते काढून घेण्यात आलेलं आहे आणि विजय जाधव यांच्याकडे हा चार्ज जो आहे तो सोपवण्यात आलेला आहे. श्री हरी हळणोर जे या ठिकाणी लॅब मध्ये प्रमुख होते ते तात्पुरत्या स्वरूपातच त्यांच्याकडे वैद्यकीय चार्ज होतं असं सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचा चार्ज जो आहे तो 28 तारखेला समाप्त झालेला आहे. त्यांना पुढे कंटिन्यू जे आहे ते करण्यात आलेलं नाहीये आणि अतुल घटकांबळे हा जो शिपाई होता त्याचंही निलंबन यामध्ये करण्यात आलेलं आहे. खरं तर सरकारनं या ठिकाणी एक चौकशी समिती नेमलेली होती आणि ही चौकशी समिती काल मुंबईवरून ससून रुग्णालयात ठाण मांडून होती. त्यांनी जवळपास 6 ते 7 तास त्या ठिकाणी सगळी चौकशी केली. जिथं जिथं हा अल्पवयीन चालक जो आहे तो या ठिकाणी गेलेला होता त्याचे ब्लड रिपोर्ट कुठून घेण्यात आले ते ब्लड रिपोर्ट सॅम्पलला देण्यात आलेले होते आणि त्याचं कशा प्रकारे ते डस्टबिनमध्ये टाकण्यात आले ह्याचा सगळा तपास झाल्यानंतर मोठी कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे. धन्यवाद नाझीम या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.